ओके, गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. आप लोग सब कैसे हो? ठीक है, हम समय बर्बाद नहीं करेंगे. आज हमारा हिंदी का 10वीं कक्षा है, 10वां क्लास है ना? ठीक है बच्चों, हम स्टार्ट करेंगे. देखिए, हम पिछली कक्षा में कहाँ तक देखे थे? पेज नंबर 8, मंदिर का पुजारी बनकर वहाँ नहीं रह सकता, वहाँ तक हमने देखा था, है ना? पहला पार्ट सुजान भगत. देखिए बेटा, अब तक क्या हो गया बच्चों? सुजान को एहसास हो गया कि घर में उसका स्थान क्या है, इसलिए वह सोचने लगा, मैं क्या रहूंगा? मंदिर का पुजारी बनकर नहीं जा सकता. ठीक है बच्चों, उसने सोचा, दूसरों का अधिकार वह घर पर नहीं चाहता, क्योंकि उसी ने उस घर को अपने श्रम से बनाया है. अब दूसरा उस पर क्या कर रहा है? अधिकार चला रहा है. वह नहीं चाहता ये सब. उसके अधिमार में अधि उसके घर में वह उसी का अधिकार चाहता है. आगे देखिए, तो इसके लिए क्या करता है सुजान? सुजान वह तो जो सुजान भगत बन गया था ना बच्चों, तो वह क्या करता है आगे देखिए. वह भगत बनकर रहता है, अथवा वह फिर से सुजान महतो बन जाता है. क्या होता है? वह अपने अधिकार वापस करने पाने के लिए क्या करता है, उसे हम देखेंगे. देखिए बच्चों, पेज नंबर 8, लास्ट पैरा. ना जाने कितनी रात बाकी थी, सुजान ने उठकर घुड़ासे से बैलों को चारा काटना शुरू किया. बच्चों, घुड़ासा मीन्स जो चारा, चारा मीन्स हुल्लू, कन्नड़दली हुल्लू को तरह नमी घास. चारा अंत अंदर हुल्लु, ಒಣಗಿರೋ ಹುಲ್ಲು, ಹಸಿ ಹುಲ್ಲು ಎರಡು ಇರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಿಷಿನ್ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ. ಹಳ್ಳಿಗಳ ಸೈಡ್ ಹಿಂಗೆ ರೌಂಡ್ ಆಗಿ ತಿರುಗ್ತ ಈ ಕಬ್ಬಿನ ಹಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಆ ಥರದ ಒಂದು ಮಿಷಿನ್ ತಿರುಗಿಸ್ತಿರ್ಬೇಕು. ಬಟ್ ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡೋ ಒಂದು ಮಿಷಿನ್ ಬೇರೆ, ಇದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡೋ ಮಿಷಿನ್. ಹುಲ್ಲು ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅದು ಕಟ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಈ ಥರ. ಓಕೆನಾ? ಗುಡಾಸೆ ಉಸ್ಸೆ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಲಗವ ಚಾರಾ ಕಾಟ್ನ ಶುರು ಕಿಯಾ. ಚಾರಾ ಅಂತ ಅಂದರೆ ಹುಲ್ಲು, ಹಸುಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಊಟ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಲ್ವಾ, ಹುಲ್ಲನ್ನು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ತೊಗೊಂಡೋಗಿ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡಲ್ಲ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀವು ಹೆಂಗೆ ಅಡುಗೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಊಟ ಮಾಡ್ತೀರೋ, ಹಾಗೆ ಹುಲ್ಲು ತೊಗೊಂಡ್ರೆ ಆ ಹುಲ್ಲನ್ನು ನೀಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ನೀಟಾಗಿ ಕಟ್ ಮಾಡಿ ಆ ಹಸುಗಳಿಗೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಮುಂದೆ ನೋಡಿ ಏನಾಗುತ್ತೆ. ಶುರುಕಿಯ ಸಾರಾ ಗಾವ್ ಸೋತಾ ತಾ ಪರ್ ಸುಜಾನ್ ಕರ್ವಿ ಕಾಟ್ ರಹೇ ಹೇ. ದಿಕ್ಕೆ ಬಚ್ಚ, सारा गांव सो रहा है, लेकिन सुजान क्या कर रहा है? घास काट रहा है. करवी मीन्स घास काट रहा है. बच्चों, आपको समझ में आया? सुजान ने सोचा कि वह अपना अधिकार वापस पाना चाहता है. इसके लिए वह उसने नहीं सोचा कल देखेंगे, तब तभी से क्या किया उसने? काम शुरू कर दिया. उसके समझ में आ गया कि जो घर में काम करता है, जो घर में काम करके पैसा कमा कर लाता है, उसी का अधिकार होता है घर में, उसी को गौरव देते हैं. इसीलिए उसके समझ में आ गया, तो वो क्या करने लगा? तभी से काम करना शुरू कर दिया. करवा सारा गांव सो रहा है, लेकिन सुजान क्या कर रहा है बच्चों? चर्वी करवी काट रहा है. इतना श्रम उन्होंने अपने जीवन में कभी ना किया था. देखिए बच्चों, हम समझते हैं, हम क्या सोचते हैं बच्चों? हाँ, आ एग्जाम्पल आपको देख लो, अभी एग्जाम हो जाएगा हम फ्री हो जाएंगे, ऐसा सोचते हैं. लेकिन वो गलत है बच्चों. एग्जाम हो जाने के बाद हम फ्री नहीं हो जाएंगे, पहले से और ज़्यादा बिजी हो जाएंगे. ठीक है, इस तरह सुजा ने भी सोचा था, भगत बन गया हूँ, आराम से रहूँगा. लेकिन क्या हो गया? उसका श्रम उसे अभी दुगना श्रम करना पड़ा बच्चों. दुगना, डबल मीन्स दुगना. ओके, देखिए, इतना श्रम उसने जीवन में कभी नहीं किया था जब से उन्होंने काम करना छोड़ा था. बराबर चारे के लिए हाय हाय पड़ी रहती थी. देखिए, सुजान जब से काम करना शुरू कर दिया था, खेत का अथवा गायों का काम करना छोड़ दिया था सुजान ने, तो हाय हाय होती थी. चारा चारा नहीं रहता था सुजान गायों को देने के लिए. झगड़ते थे, चारा दो, काटो, गायों को चारा दो, इस तरह. लेकिन शंकर भी काटता था, भोला भी काटता था, पर चारा पूरा ना पड़ता था. देखिए, शंकर भी चारा काटता था,
गायों के लिए बोला भी काटता था, लेकिन चारा पूरा नहीं होता था। आज वहां इन लौंडों को दिखा देंगे चारा कैसे काटना चाहिए। किन लौंडों को? जो लौंडे इसके बारे में अपने पिता के बारे में बात करते हैं। लौंडा मीन्स औुड़गर गेंद। यार अब शंकर और बोला कौन है? शंकर और बोला सुजान के दोनों बेटे। दोनों बेटों को दिखा देंगे, जिस सुजान को जो किसी काम का नहीं समझते हैं ना बच्चों, उनको दिखा देंगे कि काम चारा कैसे काटा जाता है। उनके सामने कटिया का पहाड़ खड़ा हो गया। देखिए बच्चों, उनके सामने, किनके सामने? बोला और शंकर घर वालों के सामने कटिया का ढेर। अब चारा के लिए हाय हाय रहता था ना आज तक, लेकिन आज क्या होया? जितना चाहे चारा डालो गायों को, उतना पहाड़ जैसा क्या हो गया? कटिया का ढेर पड़ गया। और टुकड़े कितने महीन और सुडौल थे, मानो सांचे में डाले गए हो। देखिए बच्चों, टुकड़े, टुकड़े मीन्स पीसस, ಆ ಹುಲ್ಲಿನ ಒಂದು ತುಣುಕುಗಳು, ಪೀಸಸ್, ಎಷ್ಟು ಕ್ಲೀನ್ ಆಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ ಬೇಕಂಗೆ ಕಟ್ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ, ಕಟ್ ಮಾಡಿ ಒಂದೇ ಸೈಜಸ್ಸಲ್ಲಿ, ಮಹೀನ್ ಮೀನ್ಸ್ ತುಂಬ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮಾನೋ ಸಾಂಚೆ ಮೇಡ ಆಲಾಗಯ್ಯ ಹೋ. ಒಂದು ಒಂದು ಹುಲ್ಲನ್ನು ಹೇಳಿ ಹೇಳಿ ಮಾಡಿಸಿದರೆ ನೋಡ್ಬೇಕು ನೀಟಾಗಿ. ಆ ರೀತಿ ಸುಜಾನಂದ್ ಅಂದರೆ ಇದನ್ನ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ ಅಂದರೆ, ಅವರು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನೀಟಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಅವರು ಎಕ್ಸಾಂಪಲನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ನೆಕ್ಸ್ಟ್ मुंह अंधेरे बुला के उठी तो कुटिया का ढेर देखकर दंग रह गई. देखिए मुंह अंधेरे अंदर इन्नू मुब्बो इन फुल बेळकागिरल्ल, मुंजाने मुंजाव अंत कळितरल्ल आ ओंदु इन्नू मब्बित्तु, कंप्लीट आगि सूर्योदय आगिरलिल्ल. आ ओंदु बेळगिन जावदल्लि बुलाकि एद्दु नोडिदाग एनागित्तु? कटिया का ढेर देखकर दंग रह गई. आ हुल्लिन ओंदु गुड्ड तर गुंपन्नु नोडिबिट्टु ಏನು ಮಾಡಿದ್ಲು? ಢೇರ್ ಮೀನ್ಸ್ ಏನು? ಆ ಒಂದು ಗುಂಪು, ಹುಲ್ಲಿನ ಒಂದು ಗುಂಪು. ಅದು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಏನಾಯಿತು? ದಂಗ್ರಹಗೈ. ಬೋಲಿ ಕ್ಯಾ ಬೋಲಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತು, ಬೋಲಾ ಇಷ್ಟೊಂದು ಕಟ್ ಮಾಡ್ದ, ಬೋಲಾನೇ ಕಾಟ ಈ ಸಬ್ಚಾರ, ಆಜ್ ರಾತ್ ಬರ್ ಕಟಿಯಾ ಹೀ ಕಾಡ್ತಾರ ಹಾಗಯ. ಛೇ ಕ್ಯಾ ಕರ್ದ್ಯಾ ಬೋಲಾನೇ ರಾತ್ ಬರ್ ಕಟಾ ಹೇ ಕಟಿಯಾ, ಇತನಾ ಕಹಾ ಹೇ ಕಿ ಕಹಾ ಕಿ ಬೇಟಾಜಿ, बेटा जी से जहान है पर मानता ही नहीं, रात को सोया ही नहीं. देखे ಎಷ್ಟು ಸರಿ ಹೇಳಿದೀನಿ, ಜೀ ಸೇ ಜಹಾನ್ ಹೇ ಅಂದರೆ ನಾವಿದ್ರೆ ಜಗತ್ತು, ಎಷ್ಟು ಹೇಳಿದೀನಿ, ಈ ಕೇಳೋದೇ ಇಲ್ಲ, ರಾತ್ರಿ ಮಲಗೆಯಲ್ಲ ಅಂಗುಲ್ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವಳೇ ಅಂದ್ಕೊಂಡಿರೋ ಬೋಲ ಕಟ್ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಅಂದ್ಕೊಂತಿರ್ತಾಳೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ನೇ ತಾನೇ ಸೇ ಕಹಾ, ವಹ ಸೋತಾ ಹಿ ಕಬ್ ಹೇ. ದೇಖಿ ಉಸ್ ಢೇರ್ ಕೋ ದೇಖಕರ್ क्या कहा बुलाकि ने? वो बोला ना इतना कटा है, उसने सुजान को नहीं देखा, बोला ना इतना चारा कटा है, कितना रात पर सोए नहीं सोया हुआ, ऐसा कह रही है, अपने आप में कह रही है. तो सुजान ने ताना मार कर ताने मन चप्पाड़े उड़ीता बिट्टा, हेल्ताने वह तो सोता ही कब है, औद हौद निन मग यवाग मलकोतने, एद्देतने रात्रि अंत सुम्मने व्यंग्यवाग मातातीने, जब देखता हूँ तब काम ही करता रहता है, यवाग नोड़ केलसने मातिर्ताने निन मग, ಐಸಾ ಕಮಾವು ಸಂಸಾರ ಮೇ ಅವ್ರು ಕೌನ್ ಹೋಗ, ಅವನಷ್ಟು ದುಡಿಯೋನು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾನೆ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಸುಜಾನೆ ಬುಲಾಕಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇತನೇ ಮೇ ಬೋಲಾ ಆಂಕೆ ಮಲ್ತಾ ಹುವ ಬಾಹರ್ ನಿಕ್ಲಾ. ಅದಕ್ಕೆ ತಮಾಷೆ ಅಂದರೆ ಇದ್ದಲ್ವಾ, ಅಷ್ಟಿನ್ನು ಮಾತಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾನೆ ಕಣ್ಣನ್ನು ಉಜ್ಕೋ ಅಂತ ಅಂದರೆ ಎದ್ದಾಗ ನೀವೆಲ್ಲ ಹಾಕಿಸೋದು ಕಣ್ಣು ಉಜ್ಕೋದು ಮಾಡ್ತಿರಲ್ವಾ, ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾನೆ ಯಾರು? ಬೋಲಾ. ಉಸೇ ಬಿ ಯಹ ಡೇರ್ ದೇಖರ್ ಆಶ್ಚರ್ಯ ಹುವ. ದೇಖಿ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಇದು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗೋಯ್ತು. ಮಾಸೆ ಬೋಲಾ ಕ್ಯಾ ಶಂಕರ್ ಆಜ್ ಬಡೀ ರಾತ್ಕೋ ಉಠಾತ. ದೇಖಿ ಕ್ಯಾ ಮಾ ಶಂಕರ್ ಆಜ್ ಜಲ್ದಿ ಉಠಗಾಯತ ಕ್ಯಾ, ಕಿಸ್ಲಿ ಚಾರಾ ಕಾಟ್ನಕ್ಕೆ? ಬುಲಾಕಿ ವಹ ತೋ ಪಡಾ ಸೋ ರಹಾ ಹೇ, ಅವನಿನ್ನು ಮಲ್ಕೊಂಡೆ ಇದ್ದಾನೆ. ಮೇನೆ ತೋ ಸಮಜಾ ತುಮ್ನೆ ಕಾಟಿ ಹೋಗಿ, ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನು ನೀನು ಕಟ್ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ. ನೋಡಿ ಇವಾಗ ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ. ಬೋಲಾ ಮೇತೋ ಸಬೇರೆ ಉಠಿ ನಹಿ ಪಾತ, ಮಾ ಮೇತೋ ಸಬೇರೆ ಸುಬಹ ಸುಬಹ ಉಠಿ ನಹಿ ಪಾತ, ತೋ ಮೇಸೆ ಕೇಸೆ ಕಾಟ ಸಕ್ತಾ ಹೂ, ದಿನ ಭರ್ ಚಾಹೆ ಕಿ ಜಿತನಾ ಕಾಮ ಕರ್ಲೋ ಪರ್ ರಾತ್ ಕೋ ಮುಜ್ಸೆ ನಹಿ ಉಠಾ ಜಾತಾ, ದಿನ ಮೇ ಜಿತನಾ ಕಾಮ ಕಹೋ ಮೇ ಕರುಂಗಾ ಲೇಕಿನ್ ರಾತ್ ಕೋ ಮುಜ್ಸೆ ಉಠಾ ನಹಿ ಜಾತಾ ಮಾ, ಐಸಾ
मौला बुलाकी से कहता है, बुलाकी तो क्या तुम्हारे दादा ने काटी है? आगा और इब्रू को आश्चर्य, दोनों को आश्चर्य होता है। तब वो बोला ने नहीं काटा, शंकर ने भी नहीं काटा, बुलाकी तो काट नहीं सकती, तो बचा कौन? सुजान। उनको समझ में आता है, तब तो क्या तुम्हारे दादा मिस कौन? सुजान ने काटा है। सुजान भगत बोला, हाँ मालूम होता है, हाँ माँ यह तो मालूम होता है, सर रात भर सोए नहीं। कौन? सुजान। मुझसे कल बड़ी भूल हुई, अरे वह तो हल लेकर जा रहे हैं, जान देने पर उतारू हो गए हैं क्या? देखिए बोला कह रहा है, मुझसे बड़ी कल बहुत बड़ी भूल हुई माँ, अरे वह तो हल लेकर जा रहे हैं। हल मीन्स क्या? नेगिलो। देखिए रात को सोया नहीं, इतना घास उसने काट दिया है चारा, अब क्या हो रख गया? हल लेकर जा रहे, जान देने पर तुले हुए हैं, उतारू हो गए हैं। ಏನಾಗಬೇಕಂತೀರ, ಅಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿದೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕಂತಿದ್ದೀರ, ಅವರು ಏನಾದ್ರು ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಬೇಕಂತಿದ್ದೀರ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಇವಾಗ ಅಂತ ಇದಾಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ದೇಖೆ ಬಚ್ಚ ಅಚ್ಚ ಬಹುತ ಅಚ್ಚ. ಬುಲಾಕಿ ಕ್ರೋಧಿ ತೋ ಸದಾಕೆ ಹೇ ಅಬ್ ಕಿಸಿ ಕಿ ಸುನೆಂಗೆ ತೊಡೆ ಹಿ. ಬಚ್ಚೋ ಆಪ್ ಇಸೆ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಕರ್ಲೋ, ಕ್ಯೂಂಕಿ ಏ ಹರ್ ಹರ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮೇ ಆತಾ ಹೇ ಕ್ಯಾ? ಕ್ರೋಧಿ ತೋ ಸದಾಕೆ ಹೇ ಅಬ್ ಕಿಸಿ ಕಿ ಸುನೆಂಗೆ ತೊಡೆ ಹಿ. ಬುಲಾಕಿ ಅಂದರೆ ಮೊದಲೇ ಸಿಟ್ಟಾಗಿ, ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಸಿಟ್ಟಾಗಿರ್ತಾರೆ, ಈಗ ಅವ್ರು ಯಾರು ಮಾತಾಡ ಕೇಳ್ತಾರೆ ಯಾರ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ ಅವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬುಲಾಕಿನೇ ಕಹ ಕಿಸ್ಸೆ ಕಹ ಬೋಲಾಕೆ ಕಹ ಬೋಲಾ ಶಂಕರ್ ಕೋ ಜಗಾ ದೋ ಮೇ ಬಿ ಜಲ್ದಿ ಸೆ ಮೂ ಹಾತ್ ದೋಕರ್ ಹಲ್ ಲೇ ಜಾವೂ. ದೇಖೆ ಬಚ್ಚ ಆಜ್ ತಕ್ ಜಿಸ್ನೆ ಸುಜಾನ್ ಕಿ ನಿಂದಾ ಕರ್ತೇ ಥೆ ಅಭಿ ವೋ ಜಾ ರಹಾ ಹೇ ತೋ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಶಂಕರ್ ಅವ್ರು ಬೋಲಾ ದೋನೋ ನೋ आत्मू धोना भी नहीं, कॉफ़ी टी पीना भी नहीं, नाश्ता भी नहीं, चले. देखे बच्चों इसीलिए बड़े कहते हैं, घर में बड़े जैसे होते हैं ना उन्हीं का अनुकरण करते हैं बच्चे. ठीक है बच्चों, इसीलिए कहते हैं मेन स्विच हेंगे तो स्विच बोर्ड हंगे इतवल हाँ मुंदे नोड़. इसीलिए सुजान जब गया तो डर कर बोला, और बोला ने क्या कहा, शंकर कभी उठा दो, दोनों जल्दी से हल लेकर जाएंगे, ऐसा बोला. आगे देखिए, लेख धोकर हाथ मुंह धोकर हल ले जाओ. जब और किसानों के साथ बोला हल लेकर खेत में पहुंचा तो सुजान आधा खेत दो जोत चुके थे. देखिए बच्चा ठीक है, निमिगे अब आपको पता चला कि सुजान के खेत में कंचन क्यों बरस रहा था. बच्चों दूसरे किसान जब अपने खेत में पहुंचते तब तक सुजान ने क्या कर दिया था बच्चों, ऑलरेडी सभी आधा खेत जोत दिया था उसने. ठीक है जोत दिया, क्या हो गया मुझे वो डिस्टर्ब हो रहा है. ठीक है बच्चों जोत दिया था. बोला ने चुपके से काम करना शुरू किया. यह देखकर बोला को क्या हो गया बच्चों, आश्चर्य हो गया, कुछ नहीं कह सका वो. चुपके से काम करना शुरू किया डर कर. सुजान से कुछ बोलने की उसकी हिम्मत ना पड़ी. देखे बच्चे वह सुजान से कुछ नहीं कह सका. क्यों? सुजान का यह रूप उसने पहले कभी नहीं देखा था. आगे देखे. दोपहर हुआ, सुबह आया है कौन? सुजान. सुबह होने से पहले आया है, खेत में काम कर ही रहा है वो सुबह से. सुबह होने से पहले से दोपहर हुआ, सभी किसानों ने हल छोड़ दिए पर सुजान भगत अपने काम में मग्न है. देखे बच्चों सभी किसान क्या कर दिए, किसान ने हल छोड़ दिए, लेकिन सुजान क्या है, अपने काम में मग्न है. बोला थक गया. पता चला बोला कौन है, सुजान का बेटा है. वह थक गया लेकिन सुजान थका नहीं. उसकी बार बार इच्छा होती थी कि बैलों को खोल दे मगर डर के मारे कुछ कह नहीं सकता. देखिए हाँ वो क्या करना चाहता था, बैल पता है ना आपको क्या है, खेत में जोतने के लिए अंदर ओल्मे माड़ के ಏನ್ಮಾಡ್ತಾರೆ ಎತ್ತುಗಳನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ವಾ, ಅವನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡೋದು ಅಂದರೆ ಅವನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೀ ಮಾಡಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಫ್ರೀ ಆಗಿರೋಣ ಅಂತ, ಚೋಡ್ನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್. ಠೀಕ್ ಹೇ ಲೇಕಿನ್ ಉಸ್ಕಿ ಹಿಮ್ಮತ್ ನಹೀ ಹುಯಿ, ಕಿಸ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ, ಸುಜಾನ್ ಕೆ ಸಾಮ್ನೆ.
सबको आश्चर्य हो रहा है कि दादा कैसे इतनी मेहनत कर रहे हैं। देखिए, सबको मीन्स बोला और शंकर को, और गांव वालों को भी आश्चर्य हो रहा है, क्या हो गया है सुजान को, सुबह उनसे पहले आया है, अब तक क्या कर रहा है, काम कर रहा है। सबने आश्चर्य से देखा किसकी ओर, सुजान की ओर। आखिर डरते डरते बोला दादा अब तो दोपहर हो गया, हल खोल देना। देखिए बच्चे, ಎದುರ್ಕೊಂಡೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೋಲಾ ಹೇಳ್ತಾನೆ ಯಾರಿಗೆ, ಸುಜಾನ್ಗೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆಗಿದೆ, ಈಗಾದರೂ ಎತ್ತುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡಿ ಅಂತ. ಸುಜಾನ್, ಹಾಂ ಕೋಲ್ದು, ಸರಿ ಬಿಟ್ಬಿಡು, ತುಂಬ ಬೇಲೋಂಕೊ ಲೇಖರ್ ಚಲೋ, ಮೇ ಡಾಂಟ್ ಫೇಂಕರ್ ಆತ ಹ್ಞೂ. ದೇಖಿ ನೀನೇನು ಮಾಡು, ಹಸುಗಳನ್ನು ಎತ್ತುಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಹೊಟ್ಟೋಗು, ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಡಾಂಡ್ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೊಲಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಔಷಧಿಗಳು ಏನೋ ಏನಕ್ಕೆ ಇರ್ತದಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕೋದು, ಅದನ್ನು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ. ಬೋಲಾ, ಮೇ ಸಾಂಜ್ಕೋ ಡಾಂಡ್ ಫೇಕ್ ದೊಂಗ, ನಾನು ಸಂಜೆ ಬಂದು ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ. ಸುಜಾನ್, ತುಮ್ ಕ್ಯಾ ಫೇಕ್ ದೋಗೆ, ದೇಖ್ತೆ ನಹಿ ತೋ ನಹಿ ಹೋ ಕಿಯತ್, ಕಟೋರೆ ಕಿ ತರ ಗಹರಾ ಹೋ ಗಯಾ ಹೇ, तभी तो बीच में पानी जम जाता है, इसी गोयड़े के खेत में 20 मन का बीघा होता था, तुम लोगों ने इसका सत्यानाश कर दिया. देखिए बच्चा, ನೀನೇನು ಹಾಕೋದು ನೋಡಿ, ಡಾಂಡ್ ಫೇಂಕೋ ಮೀನ್ಸ್ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸಮತಟ್ಟು ಮಾಡ್ಬರ್ತೀನಿ ನೀಟಾಗಿ ಒಂಥರ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನೀನೇನು ಹಾಕೋದು, ಯಾಕೆಂದರೆ ನೀನು ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀವು ಮಾಡಿರೋ ಕೆಲಸ ನೋಡಿ, ಖೇತ್ ಕಟೋರಿಕೆ ಥರ ಗಹರ ಹೋಗಯಾ, ಬಟ್ಲ ಥರ ಆಳವಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಏನು ಹೊಲ, ಅಂದರೆ ಹೊಲವನ್ನು ಸರಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ನೀವು ಅಂತ. ತಬೀತೋ ಬೀಚ್ ಮೇ ಪಾನಿ ಜಮ್ ಜಾತಾ ಹೇ, ನೋಡಿ ಸಮತಟ್ಟಾಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ಬಟ್ಲು ಥರ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಇದಾಗಿರೋದ್ರಿಂದ, ಊತೋಗಿರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನೀರು ಏನಾಗ್ತದೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಿದೆ, ನೀರು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತಿದೆ, ಸರಿಯಾದ ಬೆಳೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಸಿ ಗೋಯ್ಡೆಕ್ಕೆ ಕೇತ್ಮೆ ಬೀಸ್ ಮನ್ ಬೀಗ ಹೋತಾತ, ಹಾಂ ತುಮ್ ಲೋಗೋನೆ ಇಸ್ಕ ಸತ್ಯನಾಶ್ ಕರ್ದಿಯ. ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ಹೊಲದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, 20 ಮಣಗಳಂತೆ ಮಣಕ್ಕಿನ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ಬೆಳೆ ಅಂತ ತೆಗಿತಾ ಇದ್ವಿ, ನೀವೇನು ಮಾಡಿದರೆ ಇದನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸುಜಾನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೋಲಾಂಗೆ ಮತ್ತು ಶಂಕರ್ಗೆ ಬೈತಾನೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳು, ಅಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋಣ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸು ಮತ್ತೆ ತಗೊಂಡು, ಏನೋ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ. ಓಕೆ ಬಾಯ್.